खरे बीजेपी आमच्यासाठी दुश्मन आहे, त्याच्यापेक्षा जास्त म्हणून दुश्मन जर या राजकीय शत्रू म्हणून जर कोणी असेल तर बहुजन विकास आघाडी असणार आहे. आणि त्यांचे नेते हे लोक जे स्वतःला लोकनेते म्हणतात, स्वयंघोषित लोकनेते, ते हितेंद्र ठाकूर असतात. तुम्हाला खरोखर लोकनेते म्हणून म्हणण्याचा अधिकार आहे. प्रेमाचा जय महाराष्ट्र आणि सर्व माझ्या भारतीय बांधवांना जय सगळे. बांधवांनो, ही लढाई केवळ निवडणुकीची नाही आहे, ही लढाई आहे ती महाविकास आघाडीच्या इथे असणाऱ्या अस्तित्वाची लढाई आहे. कारण की 2 दिवसापूर्वी इथल्या प्रस्थापित नेत्यांनी जे स्टेटमेंट दिलं की आम्ही विरोधकांचे दुकान बंद करू, तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे, अहो लाडके आप्पा, आम्ही दुकानदार नाही तर आम्ही होलसेलर आहोत. आणि होलसेलर काय करू शकतो, ते तुमचीच दुकानं बंद करण्याची ताकद या महाविकास आघाडीमध्ये आहे. ज्या प्रकारे फक्त विकासाच्या नावावरती गाजर दाखवले, त्यांना जर तुम्ही विकास म्हणत असाल तर हे माझ्यासारख्या वसईकरांचं दुर्दैव आहे की अनेक वर्ष आम्ही तुम्हाला भीतीने काना होईना समर्थन दिलं होतं. खरोखर दुर्दैव आहे. म्हणजे काल मी अनिल साहेब, मी अनेक पेपरांची, जुन्या पेपरांची कात्रणं मी तपासत होतो, त्याच्यामध्ये लोकमतमध्ये काहीतरी एक न्यूज आलेली होती की 2023-22-23 निधी हा ह्या दोन्ही पिता पुत्रांच्या विधानसभेतला निधी 5 कोटीचा परत गेला. का परत गेला? म्हणजे आमच्या वसई विधानसभेमध्ये, नालासोपारा विधानसभेमध्ये खरोखर कामं झालेत का? म्हणजे कुठलीच प्रस्तावित कामं दिली नाहीत म्हणून तो निधी परत गेला. जर प्रस्तावित कामं दिली नाहीत याचा अर्थ आमच्या विधानसभेत सर्व कामं झालेली आहेत, आता कुठल्याही प्रस्तावित कामांची गरज नाही अशी अपेक्षा बाळगायची की तुम्ही निष्क्रियतेमुळे तो निधी गेला ह्याची अपेक्षा बाळगायची? अशा आताही तीच परिस्थिती आहे, आताही तेच होणार आहे. ह्यांना ना विकासाशी देणं आहे ना घेणं आहे, ह्यांना फक्त घेणं 350 रुपये प्रति स्क्वेअर फीट झेडझेडच्या माध्यमातून जे आर्थिक पैसे कसे येतील ह्याच्या मागे फक्त घेण्याची. अशा हे स्वतःला बोलतात की आमची दहशत नाही. जर आमची तुमची दहशत तुम्ही दाखवत नसाल तर खुल्या मनाने निवडणूक होऊ द्या. खुल्या मनाने दहशतीच्या मुक्ती वातावरणात आम्हाला निवडणूक लढू द्या. अहो आमच्या तुमच्या विरोधकांना साधे कार्यालय मिळून देऊ नये म्हणून तुम्ही बिल्डरांना फोन करतात आणि तुम्ही म्हणतात आमची दहशत नाही, आमची विकासाची दहशत आहे. अरे तू तुमच्या त्या दहशतीवरती जे तुम्ही लोकशाही मानत नाही. मी एका आंबेडकरी चळवळीतून येणारा बाबासाहेबांचं लेकरू आहे. आम्ही हे मान्य करतो. आमचे दत्ता धुळे साहेब आहेत, इथे अनेक आहेत. आम्ही खुल्या मनाने जेव्हा हे सेक्युलरिझमचा चेहरा दाखवून आमच्याकडे येत होते तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा देत होतो. पण तो फक्त खोटा चेहरा होता. आणि कारण की त्यांनी प्रत्येक वेळी त्यांचं रूप जे आहे ते जनतेसमोर आमच्या समोर दाखवलेलं आहे. आणि अनेक वर्ष ह्या बीजेपी बरोबरती पाठिंबा देण्याचं काम निवडून आल्याच्या नंतर ह्याच लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या प्रकारे बीजेपी आमच्यासाठी दुश्मन आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणून दुश्मन जर या राजकीय शत्रू म्हणून जर कोणी असेल तर बहुजन विकास आघाडी असणार आहे. आणि त्यांचे नेते हे लोक जे स्वतःला लोकनेते म्हणतात, स्वयंघोषित लोकनेते, ते हितेंद्र ठाकूर असतात. तुम्हाला खरोखर लोकनेते म्हणून म्हणण्याचा अधिकार आहे. तुम्ही ह्या जनतेसाठी, मी तर स्पष्ट बोलतो, तुम्ही काहीच केलं नाही आजपर्यंत. आजपर्यंत तुम्ही आमच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवलात. जी वाहतूक कोंडी होते त्याच्याबद्दल तुम्ही कधीही
तुम्ही तात्पर्यतेने हे घेतले नाही. उत्तान पुलांचे रखडलेले उत्तान पुल असेल किंवा अनेक समस्या आहेत. सदा आमच्या हॉस्पिटलचा प्रश्न सोडवला नाही. आज माझ्या वसई विरारकरांना आजही मोठ्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईसारख्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. आजही ते मुंबईमध्ये जाताना जो 4 तास लागतो ॲम्ब्युलन्समधून, तो तिथे जात असताना माझा जो बांधव आहे तो वाचेल की नाही, जिवंत राहील की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. म्हणजे तुम्ही 30 वर्ष राजकारण करताय, 30 वर्ष सत्ता उपभोगताय, तुमची महानगरपालिकेमध्ये पण राक्षसी जे बहुमत आहे, तरी पण तुम्ही विकास करत नाही आहे. तरी आमच्या मूलभूत प्रश्नाला तुम्ही आजपर्यंत सोडवलेलं नाही. आजही त्याच मूलभूत प्रश्नावरती आम्हाला निवडणूक लढवावी लागते. हीच सगळ्यात तुमची खेदाची बाब आहे. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की जी लोकसभेला बी टीम होती ती आज आपल्या समोर ए टीम आहे, आणि त्या ए टीमला मातीत गाडायचं आहे. 20 तारखेला मतदान करून आपल्या महाविकास आघाडीच्या श्री संदीप पांडे यांना आणि वसई विधानसभेतले जे बांधव असतील त्यांनी विजय पाटील यांना बहुमताने मतदान करून 23 तारखेचा हा दिवाळी उत्सव साजरा करायचा. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.